जगातले काही मोजक्या देशांमध्ये मान्यता मिळालेली औषधं आता भारतात चाचण्या झाल्या नसल्या तरी ती मिळू शकणार आहेत औषध कंपन्यांची भारतातली नियामक असणारी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने आता एका महत्त्वाच्या ऑर्डरद्वारे आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली औषधं भारतात आणण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे कोणती औषधं आता भारतात मिळणं मग सोपं होईल किंमती कमी होणार का आणि मुळामध्ये ही औषधं सुरक्षित असणार का समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये एखाद्या औषधाला जगात इतर कुठेतरी मान्यता मिळालेली असली तरी आतापर्यंत भारतामध्ये क्लिनिकल टेस्टिंग करून मान्यता मिळाल्यानंतरच हे औषध फार्मा कंपन्यांना म्हणजे डी सी जी याने काही विशिष्ट आजार आणि उद्दिष्टांसाठीच्या औषधांच्या भारतातल्या विक्रीच्या नियमांमध्ये बदल केलेले आहेत न्यू ड्रग्ज अँड क्लिनिकल ट्रायल रुल्स दोन हजार एकोणीसनुसार नुसार आता काही ठराविक देशांमध्ये जर एखाद्या कंपनीच्या औषधाला क्लिनिकल टेस्टिंग नंतर मान्यता मिळालेली असेल तर त्या औषधाची भारतातली गरज सिद्ध करून भारतात क्लिनिकल टेस्टिंग न करता या औषधाची विक्री कंपन्या करू शकतात ज्या देशांमध्ये औषधांना मान्यता देण्याआधी त्याची तपशीलवार दीर्घ चाचणी घेतली जाते जिथले औषधांचे मान्यता मिळण्याचे निकष कठोर आहेत अशा देशांमध्ये मान्यता मिळालेल्या औषधांसाठी हा नियम लागू असेल मग कोणत्या देशामधल्या मान्यता मिळालेल्या औषधांना अशी परवानगी मिळणार आहे तर अमेरिका यू के जपान ऑस्ट्रेलिया कॅनडा आणि युरोपियन युनियनमधल्या औषध कंपन्यांसाठी औषधांसाठी हा नियम लागू होईल मग कोणत्या औषधांना ही परवानगी देण्यात आली आहे तर दुर्मिळ आजारांवरच्या उपचारांसाठी तयार करण्यात आलेली औषधं म्हणजे ज्यांना ऑर्फन ड्रग्ज म्हटलं जातं अशी औषधं जीन आणि सेल्युलर थेरपी संबंधित औषधं पॅन्डेमिक म्हणजे जागतिक साथीदरम्यान वापरण्यात येणारी नवीन औषधं एखाद्या विशिष्ट धोक्यापासून संरक्षण देणारी औषधं आणि सध्याच्या उपचार पद्धतीपेक्षा अत्यंत प्रगत असणारी नवी औषधं या सगळ्यांसाठी हा निर्णय लागू होईल मग या निर्णयामुळे काय होईल तर भारतामध्ये अनेक दुर्मिळ रोगांवरची औषधं थेट उपलब्ध नाही आहेत एखादं नवीन औषध भारतीय बाजारपेठेत आणण्यापूर्वी त्याची भारतात चाचणी प्रक्रिया पार पडून त्यासाठी ड्रग कंट्रोलरकडनं मान्यता मिळवायला लागते या सगळ्या प्रक्रियेला दीर्घकाळ लागतो भारतामध्ये उपलब्ध नसणारी औषधं परदेशात न आणण्यासाठी रुग्णांना एक वेगळी प्रक्रिया पार पाडायला लागते आणि ती अतिशय खर्चिक असते पण आता भारतामध्ये क्लिनिकल ट्रायल न होता देखील औषध कंपन्या काही औषधांची विक्री करू शकतील यामुळे डायबिटीज कॅन्सर यासारख्या आजारांवरची लेटेस्ट नवीन औषधं भारतातल्या रुग्णांसाठी उपलब्ध होतील एसएमए म्हणजे स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी सारख्या दुर्मिळ आजारावरची औषधं सध्याच्या घडीला भारतात उपलब्ध नाही आहेत परदेशातनं हे औषध मागवण्यासाठी सोळा कोटींपेक्षा जास्त खर्च रुग्णांना करायला लागत होता आता या दुर्मिळ एस एम एवरचं औषध देखील भारतात उपलब्ध होऊ शकेल यासोबतच ड्युशेन मस्क्युलर यासारखे जेनेटिक आजार अल्झायमरच्या रुग्णांमध्ये रोगाची गती मंदावणारी औषधं ही सगळी देखील आता भारतात उपलब्ध होऊ शकतील औषध कंपन्यांचा भारतामध्ये क्लिनिकल ट्रायल करण्याचा खर्च वाचेल त्यामुळे आता फार्मास्युटिकल कंपन्या हा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची शक्यता आहे त्यामुळे परदेशातनं औषधं मागवण्यात येणाऱ्या खर्चापेक्षा भारतात तुलनेने कमी किमतीमध्ये औषधं उपलब्ध होतील औषध लवकरात लवकर उपलब्ध होऊ शकेल रुग्णांना अधिक चांगले उपचार मिळू शकतील आणि त्यासाठीचे पर्याय आता वाढतील कॅडिला फार्मास्युटिकल्सचे कॉर्पोरेट अफेअर्सचे प्रमुख राजप्रकाश व्यास यांनी एन आयशी बोलताना सांगितलं या तरतुदीमध्ये ज्या आजारांचा समावेश करण्यात आलाय तो आजार असणाऱ्या भारतातल्या रुग्णांना आता ही जीव वाचवणारी औषधं लवकर मिळू शकतील या निर्णयामुळे भारतामध्ये औषध विकसित करण्यासाठी लागणारा काळ कमी होईल औषधांच्या किमती परवडण्याजोग्या होतील आणि अधिक लोकांसाठी महत्वाचे उपचार उपलब्ध होतील शिवाय औषधांबद्दलचे भारतामधले नियम जगातल्या आघाडीच्या इतर देशांशी जुळणारे केल्याने औषधांबद्दलचं संशोधन आणि विकासाच्या दृष्टीने हे औषध कंपन्यांसाठी भारतात प्रोत्साहन ठरेल एखाद्या औषधाची क्लिनिकल ट्रायल घेतली जाते तेव्हा त्या औषधाच्या परिणामकारकतेसोबतच या औषधाच्या दुष्परिणामांचा म्हणजे साईड इफेक्टचा सा अभ्यास देखील केला जातो जगातले इतर काही देशांमध्ये क्लिनिकल ट्रायल मिळून मान्यता मिळाली असेल तरी काही औषधांना भारतामध्ये पहिल्या तीन टप्प्यातल्या चाचण्यांमधनं आता सूट देण्यात आलेली आहे पण या औषध कंपन्यांना चौथ्या टप्प्यातली क्लिनिकल ट्रायल भारतामध्ये करावीच लागेल म्हणजे काय तर औषध वितरणानंतर देखील भारतातल्या रुग्णांवरती औषधाचे काही विपरीत परिणाम होत आहेत का कुणाला याचा त्रास होतोय का याची पाहणी या औषध कंपन्यांना करावी लागेल आजची ही सोपी गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला जरूर सांगा आणि तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा